नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स एन आरोग्य संपदा मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो कार्यक्रमाचा गणेश करूया श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने अभंग असा आहे देह जाओ हेची घडी देह जावो हेची घडी पाय हरीचे न सोडी पाय हरीचे न सोडी क्लेश होत नानापरी क्लेश होत नानापरी मुखी रामकृष्ण हरी मुखी राम कृष्ण हरी बोला पंढरीनाथ महाराज की जय बरोबर मित्रांनो हरिनाम म्हणा हरीचं रूप म्हणा हरीचं गुण म्हणा आपण सतत त्याचं स्मरण केलं पाहिजे आठवण केलं पाहिजे भजन कीर्तन केलं पाहिजे कारण असं म्हणतात की अंत मती सुगती गती शेवटचे जसे आपले विचार असतात त्याप्रमाणे आपली गती होते आणि अभंगाची सुरुवात आपण केली आहे देह जावो या शब्दाने म्हणजे आपले जे, जे जाणकार मित्र आहेत त्यांना विषयाविषयी कल्पना आली असेल की जाता जाता समाजासाठी काही देऊन जाणं काही दान द्यावं त्या निगडीत आजचा आपला विषय आहे श्रेष्ठ दानाविषयी आजचा विषय आहे आजचा आपण विषय बघूया आजचा विषय आहे अवयव दान आणि देहदान बरोबर मित्रांनो अवयवदान आणि देहदान अशा महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला ज्येष्ठ असे डॉक्टर आपल्याकडे आलेले आहेत तर दोन डॉक्टर आहेत एक नाही दोन डॉक्टर आहेत डॉक्टर सुजाता पटवर्धन मॅडम आणि डॉक्टर दीपक खेडेकर सर दोन्ही डॉक्टरांना स्वागत आहे स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात नमस्कार नमस्कार मित्रांनो आपल्या दोन्ही पाहुण्या डॉक्टरांची ओळख करून देतो प्रथम सुरुवात करूया सुजाता मॅडमकडून आपण संचालिका आहात प्रादेशिक अवयव आणि ऊतक उतक, उतक म्हणजे टिश्यू प्रत्यारोपण संस्था मुंबई आणि आपण महाराष्ट्र गुजरात दीव दमण छत्तीसगड आणि गोवा या विभागाचे प्रादेशिक संचालिका आहात आणि आपण प्राध्यापिका आहात विभाग प्रमुख आहात युरोलॉजी म्हणजेच मूत्ररोग विज्ञान विभागाचे आपण विभाग, विभाग प्रमुख आहात प्राध्यापिका आहात के एम रुग्णालय मुंबई येथे आणि आपले दुसरे जे डॉक्टर आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर दीपक खेडेकर आपण सहाय्य सहयोगी हो प्राध्यापक आहात आणि शरीर रचनाशास्त्र म्हणजेच ॲनाटॉमी विभागात कुठे तर लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय मुंबई म्हणजेच सायन रुग्णालय मुंबई येथे आणि आपल्या गाठीशी जवळजवळ तेरा वर्षाचा अनुभव आहे आणि आपण जो शवविच्छेदन कक्ष आहे तर त्याचे इंचार्ज देखील होता तीन वर्षासाठी आपण इंचार्ज होता आणि आपण जवळजवळ आठ शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित केलेले आहेत शिवाय आपल्याला वेगवेगळी शिबिरांचं आयोजन करणं जनजागृती करणं हे देखील आपला आवडीचा विषय आहे तर हे आहेत आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे आजचे पाहुणे डॉक्टर आणि मित्रांनो आजच्या विषयासंदर्भात आपल्याला एक ध्वनी पाहायची आहे एक आपल्या देशात अशा कितीतरी व्यक्ती आहेत जे कुठल्या तरी अवयव विकृतीमुळे स्वस्थ आयुष्य जगू शकले नाहीत त्यामागचं मुख्य कारण असं सांगता येईल की त्या व्यक्तीला योग्य वेळेस योग्य उपचार आणि स्वस्थ असं अवयव भेटू शकलं नाही आपल्या शरीरात काही अतिशय महत्वाची अवयवे आहेत ज्याच्या योग्यरित्या कार्याविना शरीर स्वस्थ राहू शकत नाही जसं डोळ्यांमुळे बघण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते हृदय आपल्या रक्ताची रक्ताभिसरण करण्याची प्रक्रिया पार पाडत असतो हृदयातील कप्पे हे रक्ताचे योग्य मात्रेत प्रसारण शरीरास करत असतात फुप्फुसं श्वसनास मदत करत असतात मूत्रपिंड म्हणजेच किडनी शरीरातील हानिकारक घटक मूत्राद्वारे बाहेर काढतो यकृत म्हणजेच लिव्हरद्वारे निर्मित पित्तरस म्हणजेच ज्यूस आणि स्वादुपिंड ज्यालाच आपण म्हणतो या दोनही अवयवांद्वारे निर्मित पाचक रस अन्न पचनासाठी मदत करत असतात जेव्हा एखाद्या आजाराने किंवा औषधाने शरीरातील एखादे अवयव योग्यरित्या काम करू शकत नाही किंवा काम करणं बंद करत तेव्हा अंग प्रत्यारोपण करावं लागतं आणि त्यासाठी गरज असते एका स्वस्थ अवयव आणि अवयव दान करणाऱ्या व्यक्तीची आजही कितीतरी लोक अंगदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या जीवनात प्रकाश आणायचा असेल तर अवयवदानाच्या या चळवळीला आपल्याला प्रोत्साहन द्यायला हवं हा महत्वपूर्ण अशा विषयावर आजचा आपला कार्यक्रम आधारित आहे आणि शुभरम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया दीपक सर तुमच्याकडून सुरुवात करूया तर आम्हाला देहदान म्हणजे काय त्याविषयी सांगा नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मी लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर रुचा कुलकर्णी यांचेही आभार प्रदर्शित करतो की ज्यांनी मला इथे येण्याची संमती दिली आणि ऑब्वियसली दूरदर्शन सह्याद्रीचे खूप खूप आभार पहिला प्रश्न देहदान म्हणजे नैसर्गिकरित्या मृत पावलेली व्यक्ती जिवंतपणे इच्छा मृत मृतदेहाचं इच्छापत्र भरून जेव्हा आपलं देह, देह वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देण्याची इच्छा करते व्यक्त करते त्याला आपण देहदान म्हणतात आणि देहदानामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या बरोबर त्वचादान आणि नेत्रदान यांचाही अंतर्भाव केला जातो फारच छान डॉक्टर सुजाता मॅडमकडे बोलूया आपण संचालिका आहात प्रादेशिक अवयव आणि उदक प्रत्यारोपण संस्था मुंबई येथे तर आपण अवयवदानाविषयी जाणून घेऊ मॅडमकडून मॅडम अवयदान म्हणजे काय त्याविषयी सांगा अवयवदान हे फक्त मेंदू मृत्यू झाल्यानंतरच करता येतं जसं देहदान घरी मृत्यू झाला किंवा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला त्या जागी आ, तर करता येतं पण अवयवदान हे फक्त मेंदू मृत व्यक्तीलाच करता येतं आणि त्यासाठी तो, तो पेशंट आय सी यूमध्ये ॲडमिट असायला लागतो आणि त्याच्यासाठी खूपच आपले प्रतिक्रिया आणि प्रक्रिया आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला हे अवयवदान करणं शक्य नसतं फारच छान मित्रांनो थोडासा फरक आहे दोन्ही कन्सेप्टमध्ये अवयवदान आणि देहदान याविषयी तर आपण अजून जाणून घेऊया डॉक्टर सुजाता मॅडमकडून की अवयवदान आणि देहदान पूर्ण देहदान आणि एखादा अवयवदान याच्यात काय फरक आहे त्याविषयी आम्हाला सांगा आणि पीपीटी पण आणल्या आहेत स्लाइड्स पण आणल्या आहेत भरपूर हो। माहिती आणली आहे आपल्याला फोटो काढायचे इम्पॉर्टंट स्लाइड्स आहेत तर आता मी थोडे स्लाइड्स कडे वळते आणि तुम्हाला सांगते की आपल्या शरीरात बरेच अवयव आहेत जे महत्वाचे आहेत आणि ह्या चित्रात आपल्याला दिसत आहेत तसं किडनीज आहेत पण किडनीज कधीतरी फेल होतात त्याची कारणं काय आहेत तर डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर ह्याच्याकडे लक्ष न हो दिल्यामुळे किंवा लहानपणीच काहीतरी किडनीचे आजार असल्यामुळे तर ह्यामुळे किडनीज फेल होऊ शकतात तसेच लिवर पण फेल होऊ शकतात आपल्याला माहिती आहे की अल्कोहोल म्हणजेच दारू आणि तसंच अल्कोहोल नसतानाही लिव्हर लिवर बऱ्याच कारणांमुळे फेल होऊ शकतं तर हे आपले महत्त्वाचे अवयव आहेत तसेच हार्ट आहे आणि तसेच आपल्याला माहिती आहे की हे लंग्स किंवा फुफ्फुस आपण म्हणतो ते पण बऱ्याचदा काही एकदम आजारांमुळे पल्मनरी फायब्रोसिस पल्मनरी हायपरटेन्शन ह्या गोष्टींमुळे फेल होऊ शकतात तर असेच जेव्हा अवयव फेल होतात तेव्हा आपल्याला अवयवदानाची गरज भासते आणि त्यावेळेला आपण जेव्हा आपल्याला अवयव ला लागतात तर सर्व अवयव हे आपल्या दुसऱ्या एका मित्राकडून किंवा आपल्या नातलग नातलगांकडून मिळू शकत नाहीत तर ह्याच्यासाठी आपल्याला मृत जो व्यक्ती असतो त्याच्याकडून आपल्याला हे अवयव दानाचं दान मिळू शकतं बरं म्हणजे हा महत्वाचा मित्र मुद्दा आहे मित्रांनो की पेशंटचा मेंदू मृत झालेला आहे तर अशा व्यक्तीकडून आपल्याला अवयव दान घेता येतं त्याचे अवयव प्रत्यारोपण करता येतं तर सरांकडून जाणून घ्या की दीपक सर आम्हाला सांगा की अवयवदान आणि देहदान याच्यामध्ये दे अजून काही तुम्हाला सांगायचं आहे का जसं मॅडम म्हणाल्या अवयवदान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मेंदू मृत पावलेला असतो पण त्याची हृदय रक्ताभिसरणाची क्रिया चालू असते तर अशा परिस्थितीमध्ये त्या अवयवांचं दान करता येऊ शकतं पण देहदान हा एक आ, आ, या, या, वेगळा कन्सेप्ट आहे देहदान देहदानामध्ये में दे मेंदू मृत्यू झालेला असतो हृदयाची र रक्ताभिसरणाची क्रिया थांबलेली असते म्हणजे नैसर्गिक मृत्यू झालेला असतो आणि डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत म्हणून घोषित केलेलं असं अशी व्यक्ती इच्छा त्याच्या इच्छेनुसार किंवा नातलकांच्या इच्छेनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी त्यात तो देह दिला जातो आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं त्वचादान आणि नेत्रदान आपण त्यात करतो तर हा एक विशेष फरक आहे अवयवदान आणि देहदानामध्ये जनरली आपण या दोन गोष्टींची गल्लत करतो पण नाही हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत बरं मित्रांनो आपण समजून घेतोय अवयवदान आणि देहदान हे दोन वेगळ्या विषयांविषयी त्यातल्या तज्ज्ञ मंडळींकडून आणि दीपक सर तुमच्याकडून आता तुम्ही या देहदानाचा विषय काढला आहे तर फक्त आम्हाला सांगा की एखाद्या व्यक्तीला वाटलं की बाबा मला देहदान करायचं आहे इच्छा झाली तर पुढे काय प्रक्रिया करायला लागते त्याविषयी आम्हाला सांगा आणि कुठे संपर्क साधायचा त्याविषयी बऱ्याच वेळेला व्यक्तीला देहदान करायचं असतं पण कुठे करायचं काय करायचं याच्याबद्दल त्याला माहीत नसते तशी दडदाकट जिवंतपणे व्यक्ती आपल्या इच्छेनुसार देहदानासाठी आपली इच्छा प्रकट करू शकते आपल्या रा राज्यामध्ये किंवा भारतामध्ये सगळीकडे शासकीय निमशासकीय महानगरपालिकेचे वैद्यकीय म महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये एक शरीररचनाशास्त्र म्हणून विभाग आहे प्रथम वर्ष अभ्यासामध्ये हा शरीररचनाशास्त्राचा विषय असतो त्या विभागामध्ये तुम्हाला देहदानांची एक छायांकित प्रत असते तुम तुम्हाला जेव्हा इच्छा निर्माण होती की मला माझा देह मृ मृत्यूनंतर मला माझा देह वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी द्यायचा आहे तर तुम्ही या शरीरचनाशास्त्र विभागात जायचं तिथे जे असलेलं इच्छापत्र भरायचं तिथे तुमच्या दोन जवळच्या व्यक्तींची नाव त्यांचा पत्ता त्यांची काही विशिष्ट डॉक्युमेंट्स किंवा प्रत हे भरून तुम्ही तुमची इच्छा प्रकट करू शकता आणि मग त्या विभागात शरीरचास्त्र विभागातर्फे तुम्हाला एक नंबर दिला जातो तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि तुमच्या नातेवाईनही ह्याची माहिती दिली जाते फारच छान मित्रांनो आपण बघतोय की टप्प्याटप्प्याने कसा देहदानाविषयी प्रोसिजर आहे प्रक्रिया आहे ती आणि आता आपण अवयव दानाविषयी पण जाणून घेऊया डॉक्टर सुजाता यांच्याकडून की एखादा अवयव शरीरातला का निकामी होतो किंवा का फेल्युअर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे होतो आणि मग त्याला जोडून एक असा प्रश्न विचारायचा आहे मग काय असं बाहेरच्या यंत्राचंही यंत्राच्या सहाय्याने आपल्याला ते काम सुरू नाही करता येत का तर त्याविषयी थोडं आमच्या मित्रांना सांगा आपले जे महत्वाचे अवयव आहेत की लिव्हर आहे किडनीज आहेत फुफ्फुस आहेत किंवा हृदय आहेत तर आपल्याला माहिती आहे की कि किडनीज दोन असतात त्यामुळे एक किडनी आपण दान करू शकतो जिवंतपणे पण पन हृदय फुफ्फुस किंवा पूर्ण यकृत म्हणजे लिवर हे आपण पूर्णपणे दान करू शकत नाही लिवरचा एखादा भाग आपण जिवंतपणे दा दान करू शकतो पण बाकीचे जे अवयव आहेत जसं आहे आणि किंवा आता भाग आहे तर ह्या सर्व गोष्टींसाठी जिवंतपणे आपण ते दान दुसऱ्याला करू शकत नाही तर हे दान फक्त मेंदू स्तंभ स्तंभ मृत्यू झाल्यानंतरच करता येतं फारच छान मित्रांनो देहदानाविषयी आपला चर्चा चालू आहे अवयव हो, दानाविषयी चर्चा चालू आहे इथे मला राज कपूर शैलेंद्र मुकेश यानी शंकर जयकिशन यानी जे यहाँ रसायन ने बन लेला ले, एक गाना कि मर के भी किसी के काम आएंगे किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे कहेगा फूल हर कली से बार बार जीना का नाम आहे बरोबर हे गाणं गुणगुणा छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स अँड आरोग्य संपदा आणि आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करतो आहे अवयव दानाविषयी चर्चा करतोय देहदानाविषयी चर्चा करतो आहे अवदन अवयव दानविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुजाता पटवर्धन ज्या की संचालिका आहेत प्रादेशिक अवयव आणि ऊतक म्हणजेच टिश्यू प्रत्यारोपण संस्था मुंबई आणि मॅडम महाराष्ट्र गोवा नंतर वेगवेगळे जे आपल्या बाजूचे राज्य आहेत त्यांना त्यांचं पण कार्य करतात या प्रत्यारोपणाविषयीचा तर मॅडम पहिला प्रश्न तुम्हाला याच्यासाठी आहे की घरी समजा मृत्यू झाला तर अवयवदान करता येईल का नाही त्याविषयी सांगा आणि शासनाचे काय नियम आहेत याबाबतीत ते देखील आम्हाला सांगा घरी मृत्यू जेव्हा होतो तेव्हा आपण अवयवदान करू शकत नाहीत कारण अवयवदान करण्यासाठी त्या अवयवाला बरोबर रक्तपुरवठा चालू लागतो तर जेव्हा एखाद्या माणसाचा मेंदू स्तंभ स्तंभाच्या इजामुळं किंवा त्याला मार लागल्यामुळे मृत्यू होतो आणि असा पेशंट जेव्हा आय सी यूमध्ये येतो त्याला व्हेंटिलेटरवर घातलं जातं त्याला वेगवेगळे सलाईन आणि औषधं देऊन त्याचे बाकीचे जे अवयव आहेत त्यांना मेकॅनिकली त्यांना सपोर्ट दिला जातो आणि त्यांना रक्त पुरवठा केला जातो तर अशा परिस्थितीतच अवयव काढून घेता येतात घरी मृत्यू झाल्यानंतर ते अवयवांना रक्त पुरवठा नसल्यामुळे घरी मृत्यू झालेल्या पेशंटचे अवयव दान करता येत नाही परंतु डोळे त्वचा कार्टिलेज आणि वेगवेगळे बोन्स आपण ज्यांना हडं म्हणतो त्यांचं आपण दान करू शकतो पण ह्यासाठी आपल्याला ते पेशंटला सहा तासाच्या आत एखाद्या डोनेशनच्या सेंटर मध्ये पेशंटला घेऊन जावं लागतं आणि शासनाच्या नियम शासनाचा भार, भारतात हा ट्रान्सप्लांट ऍक्ट त्याला आपण थोवा म्हणतो ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट हे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चलनात आला आणि त्यानंतर त्याचे बरेच मॉडिफिकेशन आणि बरेच त्याचे रुल्स रेग्युलेशन बदली करण्यात आले आणि ह्याप्रमाणे मेंदूस्तंभ मृत्यू हे मृत्यूचं लीगल कारण आहे त्याच्यानंतर आपण अवयवदान करू शकतो आणि आपल्या जे लॉ आहे त्याच्यात ता, कुठल्या हॉस्पिटल्समध्ये हे करता येतात तर त्यांना ट्रान्सप्लांट हॉस्पिटल्स म्हणतात कोण हे डॉक्टर्स ऑपरेशन करू शकतात कुठल्या पद्धतीने करू शकतात मेंदूस्तंभ मृत्यूचा आपण डायग्नोसिस किंवा सर्टिफिकेशन कुठल्या पद्धतीने करू शकतो तसंच लिव्हिंग डोनेशनचे पण सगळे रूल्स कोण कौन कोणाला देऊ शकतं कधी देऊ शकतं त्याच्यासाठी काय नियम आहेत ते काय नियम पाळले जायला पाहिजेत हे सर्व गोष्टी लॉमध्ये दिलेल्या आहेत फारच छान मित्रांनो आपल्याला एक शासकीय कायद्याचा पण अँगल आपल्याला इथे मिळतोय दृष्टिकोन कळतो आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हा जो ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट आहे त्याविषयी मॅडमनी आपल्याला सांगितलं शिवाय मॅडमनी आपल्याला महत्त्वाचं सांगितलं की घरी मृत्यू झाला तर सर्क्युलेशन चालू नसतं त्याच्यामुळे आपल्याला तेव्हा करता येणार नाही आणि काही जे अवयव आहेत ज्याचं दान होऊ शकतं त्याविषयी पण सांगितलं तर आता देहदानाकडे वळूया डॉक्टर दीपक यांच्याकडे वेगवेगळ्या सहयोगी प्राध्यापक आहेत ॲनाटॉमी विभागामध्ये सायन्स रुग्णालय मुंबई येथे सर काय सांगाल देहदाना विषयी म्हणजे किती तासात कुठे संपर्क केला पाहिजे त्याविषयी आम्हाला है सांगा बरोबर जसं मी आधी म्हणालो त्यानुसार जेव्हा तुम्ही जिवंतपणे इच्छा व्यक्त करता तुम्ही रचनाशास्त्र विभागात जाऊन ते इच्छापत्र भरता ओके आणि तुम्ही तुमची माहिती देता तिथे असताना असतानासुद्धा तुम्ही जर देहदानाची इच्छा व्यक्त केली तर त्याही वेळेला तुम्हाला देहदान करता येतं त्याच्यात एवढं असतं की तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आणि मी जेव्हा जवळचे नातेवाईक म्हणतो तेव्हा पती पत्नी मुलगा मुलगी असं हे प पहिल्या रक्ताचं जे जवळचं नात्यात त्यांचं आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र लागतं ते ना हरकत प्रमाणपत्र आणि मृत्यू झाल्यानंतर मृत्यूची जी डॉक्टराने डॉक्टरांनी की केलेली मृत्यूची जी प्रत प्रत असते ते घेऊन तुम्हाला शरीररचनाशास्त्र विभागामध्ये फोन करून जायचं असतं इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि जे आम्ही नेहमी अनुभवतो ते मी तुम्हाला गोष्ट थोडीशी शेअर करणार आहे जेव्हा डॉक्टर म मृत्यूचा दाखला मृत्यूची प्रत साक्षांकी प्रत किंवा दाखला आपण म्हणतो ती देतो तर त्याच्यावर डॉक्टरचं नाव त्याचं रजिस्ट्रेशन नंबर या सगळ्या गोष्टी स्पष्ट असाव्यात या सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्यात कारण बहुतेक वेळा काय होतं की मृत्यू झाल्यानंतर एक दुःखमय वा घरामध्ये एक दुःखमय वातावरण असतं आणि या छोट्याशा टेक्निकल गोष्टींकडे आपलं नाही राहत पण जेव्हा मृतदेह घेऊन जवळजे नातेवाईक इस्पितळामध्ये येतात तेव्हा त्यांना कळतं की डॉक्टरचं नाव व्यवस्थित नाही आहे त्याच्यामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन व्यवस्थित नाही आहे मृत्यूचं कारण व्यवस्थित दिलं नाही आहे तर या सगळ्या गोष्टी स्पष्ट अक्षरात स्पष्टपणे त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असाव्यात कारण की हे स्पष्टपणे नमूद घे केल्यानंतरच पुढची गोष्ट पुढच्या प्रोसेसला सुरुवात होते तर इथे आपल्याला एक विशेष लक्ष द्यायचं आहे आणि मृत्यू पावल्यानंतर एक सहा तासात ही देहदानाची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे ओके मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला लगेच तुम्ही ज्या ज्या रुग्णालया ज्या महाविद्यालयामध्ये ज्या रुग्णालयामध्ये तुम्ही इच्छापत्र भरलेलं आहे तिथल्या डॉक्टरांचे नंबर तुम्हाला दिले जातात त्यांना तिथे इन्फॉर्म करून तुम्हाला सहा तासात मृतदेह आणण्याची सोय करावी लागते बरोबर डॉक्टर -बर, दीपक देहदानाविषयी रुग्णालयामध्ये समुपदेशन देखील करतात मार्गदर्शन देखील करतात आणि डॉक्टर साहेब अजून आम्हाला सांगा की त्वचे विषयी त्वचा दानाविषयी तुम्ही मी सांगितलं मॅडमनी पण सांगितलं तर ते त्या संदर्भात आम्हाला डिटेल सांगा कधी करता येतं कुठे त्याचं बरोबर प्रोसिजर देहदान केल्यानंतर प्रामुख्याने तो देह वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी वापरला जातो पण त्याच्या आधीही आपण त्वचादान आणि नेत्रदान करू शकतो त्वचादान हे दोन ते तीन तासात मृत्यू झाल्यानंतर दोन ते तीन तासात तुम्ही रुग्णालयाला कळवलं की तिथल्या त्वचा विभागाचे डॉक्टर आणि टेक्निशियन लोक तुमच्या घरी येतात आणि ते शरीराच्या विशिष्ट भागावरून ते त्वचा काढलं जाते लोकांचा तो असा एक गैरसमज होतो की त्वचा काढल्याने शरीर विद्रूप होतं पण तसं नाही एक रक्ताचा थेंबही न सांडता कुठेही शरीराला विद्रूप न करता त्वचा काढली जाते आणि ही जी त्वचा काढलेली असते ती स्किन बँक किंवा स्किन बँकमध्ये ठेवली जाते आणि मला इथे प्रामुख्याने आणि गर्वाने सांगायचं वाटतं की लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय हे आपल्या भारतातलं मी म्हणेन की पहिलं रुग्णालय आणि इस्पितळ होतं की ज्याच्यामध्ये स्किन बँक सुरू झाली होती आणि मग अशी ही जी त्वचा आहे ती आपल्याला आगीने होरपळलेले किंवा ॲसिडने ज्यांचा चेहरा विद्रूप झालेला आहे किंवा शरीराचे काही भाग त्वचेचा भाग विद्रूप झालेला आहे तिथे ती त्वचा आपल्याला वापरता येते फारच छान मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या वेग बँकांविषयी करत आहे त्वचेच्या बँकाविषयी कळत आहे नेत्रदानाची जी बँक आहे त्याविषयी कळतं आहे अवयवदानाच्या बँकेविषयी कळतं आहे देहदानाविषयी माहिती मिळते तर डॉक्टर सुजाता यांच्याकडे वळूया अवयवदानाविषयी म्हणून तुम्ही, तुम्ही सांगत असताना एक शब्द वापरला मेंदू स्तंभ मृत्यू म्हणजेच ब्रेन स्टेम डेथ म्हणजे काय त्याची कारणं काय आणि त्याचं निदान किंवा तो कसा ओळखायचा त्याविषयी सांगा मी तुम्हाला थोडे स्लाइड्स दाखवते मेंदूस्तंभ मृत्यू म्हणजे जेव्हा मेंदूचा मेंदूला आपल्याला माहिती आहे की दोन भाग आहेत एक आपण मोठा मेंदू म्हणतो आणि एक छोटा मेंदू म्हणतो हे ह्या स्लाईडमध्ये आपल्याला लक्षात येईल की जो हा निळा नी आणि जांभळ्या कलरचा जो भाग आहे तो मेंदूच्या खालच्या बाजूला आहे आणि तो त्याला आपण छोटा मेंदू किंवा मेंदू स्तंभ म्हणतो तर ह्या सेंटरमध्ये आपले सर्वात महत्त्वाचे सेंटर्स आहेत म्हणजे काय सेंटर्स आहेत तर श्वास घेण्याचं आहे रक्ताचे रक्ताचं सर्क्युलेशन किंवा हृदयाचे ठोके आणि आपलं कॉन्शियसनेस म्हणजे आपल्याला जे जे आपली समज असते आणि हे सर्व सर्व माहिती ह्या मेंदूच्या फक्त छोट्या भागातच कॉन्सन्ट्रेटेड असतो आणि ह्या भागाला बऱ्याच कारणांमुळे इजा होऊ शकते पाश्चात्य देशात गनशॉट इंजुरी सर्वात महत्त्वाचं काम आहे आपल्याकडे फॉल फ्रॉम हाईट जसे बिल्डिंग्समधून किंवा ट्रेनमधून जे लोक पडतात किंवा कार ॲक्सिडेंट्स किंवा ब्लड प्रेशर खूपच जास्ती वाढल्यामुळे मेंदूच्या आत पण हे होऊ शकतं रक्तस्त्राव होऊ शकतो आणि ह्या कारणांमुळे मेंदू बंद पडतो आणि ह्या ह्या कन्सेप्टला ब्रेन स्टेम डेथ म्हणतात आणि ब्रेनस्टेम डेथ झाल्यानंतर चोवीस तास ते छत्तीस तासाच्या काला काळावधीत जर आपण पेशंटला आय सी यूमध्ये घेऊन येऊ शकलो आणि त्याला आपण व्हेंटिलेटरवरती घालू शकलो आणि त्याचं सर्व त्याला वेगवेगळी औषधं आणि सलाईन आणि हे सर्व देऊन त्याचा आपण सर्क्युलेशन चालू ठेवू शकलो तरच आपल्याला हे अवयव जिवंत ठेवू थूश, आपण ठेवू शकतो आणि ते जास्ती वेळ जिवंत नाही ठेवू शकत आपण ते फार तर छत्तीस तास ते अठ्ठेचाळीस तास आणि ह्या कालावधीत आपल्याला जर पेशंटच्या नातगाला नातलगाने संमती दिली तर मग आपण हे अवयव काढून घेऊ शकतो आणि दुसऱ्या पेशंट्सना आपण ऑफर करू शकतो फारच छान डॉक्टर सुजातांनी छान माहिती दिली अजून एक मॅडम विचारायचं होतं हे जे ब्रेन स्टेम डेथ आहे तर ती एखादी केस आली तर डॉक्टरांना काय प्रक्रिया करायला लागते की जेणेकरून अवयवदान करता येईल त्याविषयी तर जेव्हा असा पेशंट ऍक्सिडेंटमधला पेशंट किंवा जो आ... एखाद्या उंचीवरून पडल्या ट्रेनमधून पडलेला असेल तर त्याला पहिल्यांदा आय सी यूमध्ये युजुअली नातलं किंवा पोलीस घेऊन येतात तर त्यांना आधी त्यांना वर घालायला लागतं आणि वेगवेगळी औषधं द्यायला लागतात त्यानंतर आपल्याला त्या जर नात त्यांचे ब्रेनस्टेम डेथ सर्टिफिकेशन असे टेस्ट्स असतात त्या टेस्ट असतात त्या करायला सोप्या असतात पण त्याच्या त्या टेस्ट करण्यासाठी चार डॉक्टर्स लागतात आणि ह्या टेस्ट आपण समजा आज सकाळी आठ वाजता केल्या तर परत त्या दोन सहा तासानंतर त्या टेस्ट रिपीट करायला लागतात आणि जेव्हा दोन्ही हे टेस्ट पॉझिटिव्ह येतील तेव्हाच आपण डिक्लेअर करू शकतो की हा माणूस किंवा हा पेशंट ह्याचा मेंदूस्तंभ मृत्यू झालेला आहे आणि असं डिक्लेरेशन किंवा असं सर्टिफिकेशन झाल्यानंतर मग जे सोशल वर्कर्स आहेत ते रिलेटिव्सना ते सांगतात की तुमचा असं असं नातलगाचा मृत्यू झालेला आहे डॉक्टर्सही सांगतात आणि त्यावेळेला ते, ते रिक्वेस्ट करतात की तुम्ही ऑर्गन डोनेशन किंवा अवयवदान करायला तयार आहात का समजा रिलेटिव्स तयार असतील तर मग आम्ही साईड बाय साईड आम्ही ते पेशंट हा फिट आहे का ऑर्गन देण्यासाठी फिट आहे का त्याला काही इन्फेक्शन्स आहेत का त्याला काही कॅन्सर आहे का त्याला दुसरे कुठले आजार नाहीत ना आणि त्याचे रक्ताचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहे का त्याची सोनोग्राफी नॉर्मल आहे का सी टी स्कॅन नॉर्मल आहे हे सगळं नॉर्मल असेल तरच अस पेशंट अवयवदानासाठी आपण पुढे जाऊ शकतो हो तेव्हा आणि हे सोडून आपल्याला पोलीस परमिशन पण घ्यावी लागते त्यामुळे अवयवदान इतन इतकं सोपं नाही आहे त्याच्यासाठी भरपूर हो की नाही हे सर्व गोष्टी सर्व गोष्टी नॉर्मल असतील तरच अवयवदानासाठी पुढे जाऊ शकतो अरे छान डॉक्टर सुजाता आपल्याला छान मार्गदर्शन करतायत की सर्क्युलेशन चालू हवं तो अवयव जिवंत हवा तर अवयवदान करता येईल सरांकडे या देहदानाविषयी नेत्रदानाविषयी स्पेशली आम्हाला सांगा नेत्रदान नासाठी काय करायचं ते सांगा जेव्हा तुम्ही देहदानासाठी इच्छापत्र भरता तेव्हा तुम्हाला नेत्रशल्य चिकित्सा विभागाचा नंबर आणि महत्त्वाच्या डॉक्टरांचे आणि व्यक्तींचे तुम्हाला नंबर दिले जातात मृत्यूनंतर दोन ते तीन तासामध्ये नेत्रदान करणं आवश्यक असतं कारण की त्याच्यानंतर जे आपल्याला रिझल्ट मिळतात ते खूप चांगले रिझल्ट असतात जेव्हा तुम्ही मृत्यू झाल्यानंतर ने जवळच्या नेत्रपिढीला किंवा नेत्र चिकित्सा विभागाला जेव्हा फोन करतात तिथले डॉक्टर येतात टेक्निशियन येतात आणि ते डोळ्याचा पारदर्शक जो डोळ्याच्या बुबुळाचा जो पारदर्शक भाग जो असतो तो त्याला आपण इंग्लिशमध्ये मेडिकल श ह्याच्या शब्दामध्ये त्याला कॉर्निया असं म्हणतो तो भाग काढला जातो आणि नंतर मग डोळे पापण्या अशा पद्धतीने मिळले की मिटल्या जातात किंवा त्याच्यावर गॉसपीस ठेवल्या जातात की कुठच्याही प्रकारे तिथे विद्रुपता येणार नाही आणि या सगळ्या प्रोसिजरला एक तीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतात आणि कुठेही रक्ताचा थेंब वगैरे सांडला जात नाही जेव्हा मी स्किन ब ग त्वचा दानाच्या प्रोसेसबद्दल बोलवतो त्यालाही तीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात त्याला जास्त वेळ लागत नाही आणि मग या तीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये कॉर्नि काढला जातो आणि तो, तो प्रिझर्व केला जातो कधी कधी असे आपल्याला थोडे गैरसमज असतात की मी नेत्रदान करू शकतो का तर ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना डायबिटीस आहे ज्यांना हायपरटेन्शनचा त्रास आहे अशा सगळ्या व्यक्ती नेत्रदान म्हणजे कॉर्नियाचं डोनेशन करू शकतात आणि हे जे प्रत्यारोपण जे केले जाते ते आपण जिवंत व्यक्तींसाठी वापरला जातो आणि आपल्या रिसर्च पर्पजसाठी संशोधनासाठी पण हा कॉर्निया वापरला जातो फारच छान आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळते आहे आणि देहदानाविषयी डॉक्टर दीपक सांगतायत तर देहदानाचा वैद्यकीय शिक्षणासाठी किंवा अभ्यासक्रमासाठी म्हणा किंवा विद्यार्थ्यांना कसा काय उपयोग होतो त्याविषयी थोडंसं देहदानाचा प्रामुख्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी उपयोग होतो प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये शरीर रचनाशास्त्राचा हा एक विषय आहे आणि त्याच्यामध्ये मुलं मृतदेह हळूहळू टप्प्याटप्प्याने विच्छेदन करून सगळे भाग बघितले जातात आणि त्यामुळे मुलांना शरीराची रचना जडणघडण समजण्यास ते खूप सोपं होतं आणि ही तुम्हाला जेव्हा ही प्रक्रिया होते जेव्हा मृतदेह शरीररचना विभागातमध्ये येतो तेव्हा ते मृतदेहाला जतन करण्याची एक प्रक्रिया असते त्याला आपण इम्बाल्बिंग असं म्हणतात त्याच्यामध्ये काय असतं फॉ फॉर्मॅलिन नावाचं एक द्रवपदार्थ आपण प्रेश अंडर प्रेशर तो शरीरामध्ये इंजेक्ट करतो आणि ती बॉडी आपण प्रिझर्व केली जाते आणि अशी प्रिझर्व केलेली अशी इम्बाल्ब केलेली जी ब देह जो असतो तो, तो विच्छेदनासाठी मुलांना दिला जातो आणि तुम्हाला सांगतो की मुलांना या या शरीराचं ज्या मृतदेहाचं महत्त्व प पटवून देण्याचं काम आम्ही प्राध्यापक वर्ग करत असतो जेव्हा प्रथम वर्षाची पहिल्या सुरुवात होते पहिल्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा मुलं डिसेक्शन हॉलमध्ये येतात किंवा शवविच्छेदन सभागृहामध्ये येतात तेव्हा एक प्रार्थना केली जाते ओके की या मृतदेहाला योग्य ती गती मिळू आणि असे सगळे मुलं फर्स्ट एम बी बी एसची प्रथम वर्ष वैद्यकीय महा मुलं सगळे त्या मृतदेहाभोवती उभे राहून हात जोडून नमस्कार करतात आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या मृतदेहाचं विच्छेदन केलं जातं आणि हे जेव्हा विच्छेदन पूर्ण होतं तेव्हा नियमानुसार त्या सगळ्या ह्याची हा शब्द वापरू नये पण विल्हेवाट हा शब्द जो असतो म्हणजे हे केली जाते व्यवस्थितपणे त्याचं विल्हेवाट लावली जाते डॉक्टर निखिल मला एक हे ॲडिशन करायचं आहे की फर्स्ट इयर एम बी बी एसला जेव्हा शिकवलं जातं पण त्यावेळेला त्यांना नॉर्मल म्हणजे हृदय कसं असावं त्याच्या रक्तवाहिन्या कशा आहेत त्याचे नर्व सप्लाय काय आहेत हे सर्व शिकवलं जातं पण जेव्हा हीच मुलं पुढे जाऊन एम एस जनरल सर्जरी करतात किंवा वेगवेगळे सर्जिकल ब्रँचेसमध्ये येतात तर आमच्याकडे के एम हॉस्पिटलमध्ये कॅडवर लॅब आहे आणि तसंच एक कॅडवर लॅब नायर हॉस्पिटलमध्ये पण आहे आणि इथे आम्ही त्यांना हे डोनेटेड बॉडीजवरती ऑपरेशन्स करायला शिकवतो आणि ॲक्च्युअल ऑपरेशन त्यांना हात धरून शिकवलं जातं आणि जवळजवळ सर्व विभाग ह्याच्यात भाग घेतात आणि हे हा जो लॅब आहे हे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने हा लॅब एस्टॅब्लिश केलेला आहे आणि ऑर्ग और, ऑर्गन डोनेशनच्या वेळेला ऑर्गन्स कसे काढ काढले जातात कसे त्यांचे व्यवस्थित त्यांचे रक्तवाहिन्या वगैरे ठेवलं जातात हे त्यांना शिकवलं जातं आणि ह्याला रिट्रायव्हल लॅब किंवा रिट्रायव्हल सेंटर असं म्हटलं जातं आणि अजून एक गोष्ट आहे की जर घरी मृत्यू झाला असेल आणि तुम्ही तुम पेशंटची किंवा नातलगांची अशी इच्छा असेल की त्यांनी आपले बोन्स पण डोनेट करावेसे त्यांना वाटले असते वाटले किंवा हार्टचे वाल्व्स आहेत कार्टिलेज आहेत इयर्सचे बोन्स आहेत हे सगळे डोनेशन्स आपल्याला हॉस्पिटलमध्ये त्यांना आणून बरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये हे सर्व भाग काढून घेऊ शकतो आपण आणि हे मग स्किन बँक आणि टिश्यू बँक अशा दोन ठिकाणी हे प्रिझर्व केले जातात आणि मुंबईत एलटीएमजी टाटा हॉस्पिटल केईएम हॉस्पिटल मसिना हॉस्पिटल आणि अजून चार पाच ठिकाणी हे बँक्स आहेत तर फक्त त्वचा आणि डोळे नाही तर आपण बरेच काही टिश्यूज पण डोनेट करू शकतो बरेच छान हां सर तुम्हाला आणि जेव्हा एक जेव्हा तुम्ही इच्छापत्र भरून जेव्हा एक मृतदेह देहदानासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांना देता तेव्हा एका त्या देहाचा दोनशे ते पाचशे मुलांना उपयोग होतो आणि जेणेकरून त्यांना अधिक चांगल्याप्रमाणे शरीराची रचना कशी आहे हे कळतं फारच छान एका तुमच्या निर्णयाने किती जणांना लाभ होऊ शकतो किती समाजासाठी तुम्ही देण देऊ शकता जाता जाता श्रेष्ठ दान करू शकता त्याविषयी आपण माहिती घेतो आहे डॉक्टर दीपक पुन्हा एकदा तुमच्याकडे वळतो आणि आम्हाला सांगा की कुठले देह आपण देहदानासाठी स्वीकार नाही करत त्याविषयी सांगा नैसर्गिकरित्या मृत्यू पावलेले देह आपण स्वीकार करतो आणि त्याच्यामध्ये काही अटी आहेत की ज्यांना एड्स झालेला आहे हेपाटायटिस म्हणजे कावीळ झालेली आहे बेड सोर्स ज्यांना निर्माण झालेले आहेत कर्करोगाने आजारी असलेल्या व्यक्ती आहेत ॲक्सिडंटमध्ये आणि बेवार हे आपण स्वीकारत नाही मेडिकोलिगल केसेसना आपण वैद्यकीय के अभ्यासक्रमासाठी आपण स्वीकारत नाही तशा प्रकारच्या काही अडचणी म्हणजे काही आजार असलेले देह आपण स्वीकारत नाही बाकी नैसर्गिकरित्या मृत्यू पावलेले देह आपण स्वीकारतो फारच छान टप्प्याटप्प्याने आपण छान माहिती घेतोय दोन्ही विषयात महत्त्वपूर्ण विषयांविषयी विशेया आपल्याला तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सुजाता यांच्याकडे बोलूया की अवयवदानासाठी कुठल्या कधी आपण अवयवदानाचा स्वीकार नाही करत त्याविषयी आम्हाला सांगा लॅपटॉपमध्ये आपल्या मॅडमनी छान छान स्लाइड्स आणलेल्या आहेत दाखवायला तर ते पण आपण बघूया अवयवदान मी सांगितलं तुम्हाला जेव्हा एक पेशंट मेंदूस्तंभ मृत्यू झालेला असतो आणि त्याच्या नातलगाने जर इच्छा व्यक्त केली की आम्हाला अव्यवदान करायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला खूप टेस्ट करायला लागतात सर्व नॉर्मल पूर्ण ब्लड टेस्ट करायला लागतात ई सी जी लागतं टू डी एक सी टी स्कॅन केलं जातं सोनोग्राफी केली जाते सव सर्व अवयव जे दान करायचे आहेत ते व्यवस्थित आहेत ना आणि त्यांना काय आजार नाही आहे ना हे सर्व गोष्टींचं तपासणी केल्यानंतरच अवयवदानासाठी आम्ही पुढे जातो जा म्हणजे अवयवदानाचं ऑपरेशन हाती घेतो फार छान आणि कुठल्या संस्थेमार्फत हे अवयवदान केलं जातं आणि तुम्ही काहीतरी मगाशी डोनर कार्डविषयी पण म्हटलात तर त्या डोनर कार्ड विषयी देखील आम्हाला सांगा ऑर्गन डिस्ट्रीब्युशन किंवा अलोकेशन हेच म्हणजे मेन काम आहे माझं आणि आपल्याला माहिती आहे का की महाराष्ट्रात चार झोनल ट्रान्सप्लांट सेंटर्स से। आहेत आणि त्या एक एक शहर महाराष्ट्राच्या चार भागांचं ते डिस्ट्रीब्युशन करतात पण समजा आज मुंबईत एखादा पेशंट अवयवदाता आहे आणि त्याचे समजा काही अवयव आहेत जे मुंबईमधल्या पेशंट्सना मॅच होत नाही आहेत तर असे पेशंट्स जे असे एक्स्ट्रा अवयव जर असतील तर मग आम्ही ते आ, नेबरिंग स्टेट्स गुजरात गोवा छत्तीसगड असे ह्या ठिकाणी ऑफर करतो तर मेनली लंग्ज आणि हार्ट हेच ऑफर केले जातात आणि समजा नेबरिंग रिजनमध्ये पण कोणी आपल्याला रेसिपियंट नसतील तर मग आम्ही नेशनला म्हणजे न्यू दिल्लीमध्ये आमचं एक ऑफिस आहे तिथे आम्ही व्हॉट्सॲप आमचे ग्रुप्स आहेत आणि फोन कॉल्स ह्याच्यामार्फत आम्ही कळवतो की अमुक अमुक पेशंट मुंबईमध्ये आहे तो डोनर आहे आणि त्याचा हार्ट अवेलेबल आहे तर मुंबईवरून हार्ट आपण मद्रास चंदीगड न्यू दिल्ली असे बऱ्याच ठिकाणी पेशंट्सचे हार्ट आणि लंग्स गेलेले आहेत तर ते डिस्ट्रीब्युशन पहिलं सिटी लेवलला होतं मग स्टेट लेवलला मग रिजन आणि देन द नॅशनल लेवल छान आणि डोनर कार्ड विषयी मॅडम काय हा डोनर कार्ड विषयी मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते कारण डोनर कार्ड आ, ही अशी गोष्ट आहे की हे आपण सहजपणे करू शकतो ह्याच्यावरती खूप सिम्पल माहिती असते तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस आणि तुमचे कोण रिलेटिव आहेत ज्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतो एवढीच माहिती असते आणि त्याच्यात जर तुम्हाला जिवंतपणे इच्छा आहे की चुकून किंवा समजा नियतीप्रमाणे तुमचा जर मृत्यू मेंदूस्तंभ मृत्यूमुळे झाला आणि तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल आणि तुमच्याकडे हे डोनर कार्ड असेल तर डॉक्टरांना खूप सोपं जातं की नातलगांशी बोलायला खूप सोपं जातं कारण जेव्हा मृत्यू होतं तेव्हा नातलगांची मनस्थिती खूप वाईट असते त्यांना राग आलेला असतो कधी कधी खूप दुःख झालेलं असतं कधी कधी ते विश्वास पण ठेवायला तयार नसतात की खरंच मेंदूस्तंभ मृत्यू झालाय का म्हणून आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत जर कार्ड पेशंटकडे असेल किंवा अलीकडे ड्रायव्हिंग लायसन्समध्ये पण तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता की येस आय वॉन्ट टू बिकम अँड ऑर्गन डोनर तर हे ऑप्शन जेव्हा लिहितात तेव्हा मग रिलेटिव्सना कन्सेंट द्यायला किंवा संमती द्यायला सोपं जातं बाकी ह्याचा जा लिगली काही इट इज नॉट अ लिगल डॉक्युमेंट ह्याला लिगल काही महत्त्व नाही आहे हे फक्तच आपल्याला पेशंटची जेव्हा तो जिवंत होता तेव्हा त्याची ते काय इच्छा होती हे हे डोनर कार्ड दर्शवतं आणि हे आपण ऑनलाईन भरू शकतो किंवा कुठल्याही ट्रान्सप्लांट हॉस्पिटलमध्ये ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळू शकेल आमच्याकडे इथे हेल्पलाईन आहे सेवन झिरो टू वन नाईन थ्री टू डबल फोर सेवन हे रोटो मुंबईची हेल्पलाईन आहे इथे आपण संपर्क केल्यास आम्ही नक्की तुम्हाला मार्गदर्शन करू फारच छान महत्त्वपूर्ण नंबर आहे मॅडम आम्ही पुन्हा विनंती करतो मॅडम नंबर हळूहळू एकदा रिपीट करा प्लीज सेवन झिरो टू वन नाईन थ्री टू डबल फोर सेवन हा रोटोचा व्हॉट्सॲप नंबर आहे आणि मोबाईल नंबर आहे इन ॲडिशन तुम्ही uh, सोटो मुंबई डॉट कॉम किंवा नोटो मुंबई डॉट कॉम uh, ह्या वेबसाईट्स जे आपल्या ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहेत ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे सर्व माहिती तुम्हाला मिळेल फारच छान मित्रांनो अवयवदान आणि देहदान या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा चालू आहे तुमच्या मनात काही शंका असतील तर फोन करायला हरकत नाही आणि या या वळणावर राज कपूर साहेबांचं अजून एक गाणं आठवतं एक दिन बिक जायगा माटी के बोल जगमे जाएंगे प्यारे ते रे बोल बरोबर मित्रांनो थोडं गाणं तुम्ही गुणगुणा आम्ही छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स एन आरोग्य संपदा फक्त आणि फक्त सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा अवयव दान आणि देहदान या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा चालू आहे डॉक्टर सुजाता तुमच्याकडे वळतो आणि अवयव दान संदर्भात काय समज गैरसमज आहेत त्या विषयी आम्हाला सांगा अवयवधानाबद्दल हा गैरसमज आहे की समजा मी ह्या आयुष्यात अवयवदान केलं तर पुढच्या आयुष्यात मला तो ऑर्गन माझ्या शरीरात नसेल की बऱ्याच लोकांना वाटतं की हा धर्म अवयवदान सपोर्ट करत नाही आणि तो धर्म करतो तर तसे आपले सर्वच धर्म अवयवदानाबद्दल पॉझिटिव्हच आपल्याकडे मेसेजेस आहेत आपल्या कुठल्याही आपल्या रिलिजियस टेक्स्टमध्ये आणि दुसरा एक आ, आ, असा हे आहे गैरसमज की ते अवयव काढून घेतल्यानंतर शरीर खूप विद्रूप दिसेल बाहेरून आणि अवयवदानानंतर बॉडी परत दिली जाते थ्रू द पुलीस पोस्टमॉर्टम पण करायला लागतं पण बॉडी परत मिळाली जाते मला ह्या वेळेला uh, सर्व सर्व uh, uh, प्रेक्षक, प्रेक्षक, प्रेक्षक वर्गांसाठी एक गोष्ट मला सांगण्याची गरज वाटते की समजा आपल्या घरात किंवा आपल्या ओळखीचा कोणीही पेशंट असेल ज्याचे दोन्ही किडनीज फेल झालेत किंवा ज्याला लिव्हर फेल्युअर आहे किंवा कुठल्याही अवयवाचा फेल्युअर आहे तर uh, ह्या सर्व पेशंट्सनी ज्या एखाद्या ट्रान्सप्लांट नेफरॉलॉजिस्ट किंवा ट्रान्सप्लांट सर्जनच्या थ्रू स्वतःला रजिस्टर करणं गरजेचं आहे मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबाद इथे हे झोनल कोऑर्डिनेशन सेंटर सेंटर्स आहेत आणि हे सेंटर्समध्ये पेशंटनी आपली नोंदणी करणं गरजेचं आहे हे ऑटोमॅटिक एका ॲपमधून नोंदणी करता येते सर्व डॉक्युमेंट्स तपासले जातात आणि मग आपल्याला एक नंबर मिळतो आणि आपला ब्लड ग्रुप काय आहे आपल्याला किती आ, किती महिने डायलिसिसवर आहात आपलं पूर्वी ट्रान्सप्लांट झालं होतं का असे बरेच पॉईंट्स लक्षात घेऊन तुम्हाला एक स्कोर दिला जातो आणि जेव्हा ऑर्गन मिळायची जेव्हा वेळ येते तेव्हा ह्या स्कोअरप्रमाणे ऑर्गन दिले जातात तेव्हा तुमच्या ओळखीचे जे कोणी पेशंट्स असतील ज्यांना अवयवाची गरज आहे त्यांनी एक ट्रान्सप्लांट सर्जन किंवा ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि ट्रान्सप्लांट हॉस्पिटलच्या थ्रू रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे फार छान मॅडम आणि तुम्ही ते मग अशी विश्रांती घेत होतो तेव्हा सांगितलं की आ, एक काहीतरी वेटिंग लिस्ट पण असते किंवा रजिस्ट्रेशनसाठी वेटिंग लिस्ट काय प्रकार आहे त्याविषयी थोडं प्रत्येक अवयवाची वेटिंग लिस्ट वेगळी असते लिव्हरची वेटिंग लिस्ट आहे त्याच्यात खूप लवकर जर लिव्हर नाही मिळालं तर लोक पेशंट जगत नाही पण किडनीची वेटिंग लिस्ट आहे कारण किडनीसाठी डायलिसिस हा मार्ग असल्यामुळे किडनीची वेटिंग लिस्ट एक बरेच महिने किंवा वर्ष पण चालते आणि सध्या आमच्याकडे पाच हजार पेशंट्स वेटिंग लिस्टवर आहेत किडनीसाठी लिव्हरसाठी साधारण एक हजार पेशंट्स आहेत हार्टसाठी एक दोनशे तीनशे पेशंट्स आहेत असे आणि पँक्रियस पँक्रियसबद्दल मला सांगायची गरज वाटते की टाईप वन डायबिटीस आपल्याला माहिती असेल की दोन प्रकारचा असतो टाईप वन म्हणतात जे एकदम लहानपणी म्हणजे सात आठ वर्षाचा असताना पण होऊ शकतो आणि टाईप टू डायबिटीस हा वयाच्या साठाव्या वर्षानंतर होतो किंवा पन्नासाव्या वर्षानंतर होतं तर टाईप वन डायबिटीसचे जे पेशंट्स असतात त्यांना जर आपण पँक्रेस ची सोय त्यांना जर करून देता आली तर त्यांचं आयुष्य पूर्ण चेंज होतं कारण टाइप वन डायबिटीस हे खूप डेंजरस असतं त्याच्यात माणूस कधीही बेशुद्ध पडू शकतो ब्लड ब्लड शुगरच्या वेरिएशन्समुळे तर हे माहिती असणं सर्वांना गरजेचं आहे की अवयव दानाची जर आपल्याला गरज असेल तर आपण रजिस्ट्रेशन करणं हे पण इक्वली गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशन केले केलं नसेल तर अवयव मिळणं शक्य नाही मित्रांनो आपली जनगणना आपली लोकसंख्या भरपूर आहे आणि तरीसुद्धा आपल्याकडे लोकांना वेटिंग वर राहायला लागते हे थोडीशी दुःखद अशी गोष्ट आहे तर आपण पुढाकार घेऊया देहदानासाठी अवयवदानासाठी तर देहदानासंदर्भात सरांकडून अजून जाणून घेऊया दीपक सर आम्हाला सांगा की देहदानासंदर्भात पण असं काही समज गैरसमज आहेत का त्याविषयी पण सांगा एक तर प्रथम म्हणजे मृत्यूबद्दल चर्चेला कोण तयार नसतं आणि त्यातही देहदान आणि अवयदानाबद्दल म्हणायचं बऱ्याच गैरसमज गैरसमजुती गर असतात आपल्याला असं वाटतं की एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश आहे घ भरपूर बे बेवारस देह मिळत असतील अभ्यासक्रमासाठी किंवा अवयव मिळत असतील तर तसं नाही आहे आ, स्पेन ऑस्ट्रेलिया अमेरिका ह्यांचं जर तुम्ही प्रमाण बघितलं तर त्यांच्यामध्ये अवयवदानाबद्दल देहदानाबद्दल बरीच जनजागृती आहे आणि एका लाखामागे तिथे पन्नास जणं तयार होतात पण भारतामध्ये ह्याचं प्रमाण खूपच कमी आहे ओके आणि नंतर मग जसं मॅडमनी सांगितलं की मी अवयवदान केलं तर पुढचा जन्म मला त्या अवय अवयवाशिवाय मिळेल ओके okay, किंवा त्वचा दान नेत्रदान केलं किंवा कुठचाही दुसऱ्या अवयवाचं दान केलं तर के के माझं शरीर व्यक्तीचं शरीर विद्रूप होईल आणि मग ते शरीर अंतिम संस्कारासाठी प पात्र ठरणार नाही अशा एक बऱ्याच पद्धतीच्या ग गैरसमजुती आपल्याला बघायला मिळतात कधी कधी असं वाटतं की मी देहदानाचा देहदानाचं इच्छापत्र भरलेलं आहे तर सगळी प्रोसिजर सगळी प्रक्रिया ही हॉस्पिटलमधून केली जाते तर तसं नसतं देहदानाच्या इच्छापत पत्रानंतर मृत मृत व्यक्तीचा देह हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणार आपण रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही जवळच्या नातेवाईकांची असते आणि इथे मला एक अतिशय महत्त्वाची आणि गोष्ट सांगायची आहे अवयव दा, दानाबद्दल मॅडम तुमच्या परमिशनने मी बोलतो व्हॉट्सअपवर बरेच मेसेजेस फिरत असतात की याच्या दोन किडण्या अवेलेबल आहेत त्याचा एक यकृत अवेलेबल आहे त्याचा एक स्वादुपिंड अवेलेबल आहे कोणाला डो पाहिजे असेल तर त्यांनी घ्या तर तसं तेवढं ते सोपं नाही आहे जसं मॅडमनी सांगितलं की बऱ्याच हो आणि नाही या प्रक्रियेतून ही अवयवदानाची प्रक्रिये प्रक्रिया घेते त्यात बरेच शासकीय नियम आहेत आणि मग त्याच्यानंतर ही अवयवदानाची प्रक्रिया पूर्णत्वाला जाते फारच छान मॅडम संक्षेपमध्ये तुम्हाला टेक होम मेसेज द्यायचा किंवा कुठला मुद्दा सांगायचा असेल तर टेक होम मेसेज द्यायच्या आधी मला एक गोष्ट सांगायची म्हणजे गरज वाटते की सध्या आपण मुंबईत हँड ट्रान्सप्लांट पण करत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की मोनिका जी रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये तिचे दोन्ही हात गेले होते तिला सक्सेसफुली मुंबईत दोन्ही हात मिळाले में तर मेंदुस्तंभ मृत्यूनंतर लोक आता आपले दोन्ही हात पण देतात आणि चेहऱ्याचं पण ट्रान्सप्लांट होण्याची शक्यता आहे लवकरच आणि हे नवीन अवयव आता ह्यांच्याबद्दल रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत की दोन्ही हात नसतील किंवा चेहरा ॲसिडमुळे विद्रुप झाला असेल किंवा हे आपले श्वास नलिका असते ट्रॅकिया आपण म्हणतो त्याचंही आता ट्रान्सप्लांट करू शकतो आणि जाताना निरोप एकच देऊ शक देण्याची मला गरज वाटते की आप अप, आपलं शरीर जे आहे ते नाशवंत आहे आपण मरण पावल्यानंतर लोक एक दोन ते तीन दिवसासाठी आपल्याबद्दल शोक करतील आणि त्यानंतर हळूहळू काळाच्या ओघात हो विसरून जातील पण तुम्ही जर अवयवदानाच्या रूपातून कोणाच्या शरीरात जिवंत राहू इच्छिता किंवा तुम्हाला जाता जाता कोणाचं तरी कोणाचं चा तरी चांगलं करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही डोनर कार्ड भरून आपली इच्छा पूर्ण करू शकतो आणि अवयवदानासारखं श्रेष्ठ दान नाही आहे आणि आपल्याला आपले सगळे अवयव बरोबर घेऊन जाण्याची गरज नाही इथे बरेच लोक आहेत ज्यांना त्याची गरज आहे आणि आपण ते त्यांना मदत केली तर हे पुण्य आपल्याला नक्कीच नमस्कार फार छान मित्रांनो वेळ मर्यादित आहे आणि आमचं प्रेम तुमच्यावर अमर्यादा आहे सर्वप्रथम डॉक्टर सुजाता आणि डॉक्टर दीपक यांचा ज्यांना आपण धन्यवाद देऊया त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याकडे आले आणि आपल्याला छान मार्गदर्शन केलं आणि मित्रांनो एक महत्त्वाची आठवण की दूरदर्शनच्या सह्याद्री म्हणजे डी सह्याद्री नावाने यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर हा जो भाग आहे किंवा आपले जे आरोग्य संपाद्याचे सगळे भाग आहेत ते तुम्हाला कधीही तुम्हाला बघता येतील आणि जर दूरदर्शनवर टी व्हीवर बघायचं असेल तर दर बुधवारी रात्री अकरा ते बारा याचं पुनःप्रसारण होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा वाजता म्हणजेच गुरुवारी सकाळी नऊ ते दहा वाजता देखील पुनःप्रसारण होतं आणि जे देशाबाहेर राहतात सकाळी त्यांच्यासाठी पण पहाटे चार ते पाच वाजता गुरुवारी त्याचं पुनः प्रसारण होतं तर जरूर लाभ घ्या आणि अशाच एका नवीन विषयासोबत आम्ही तुमच्या भेटीला पुन्हा येणार आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा फक्त आणि फक्त ह्या दिवाणी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी धन्यवाद नमस्कार thank you